तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. छेडछाड विरोधात तक्रार दिली म्हणून मिरजेत अल्पवयीन मुलीची धिंड. महात्मा गांधी पोलीस ठाण्याचा प्रताप, नागरिकातून तीव्र संताप. मिरज शहरातील एका अल्पवयीन मुलीने आपली छेडछाड होत असल्याबाबतची तक्रार महात्मा गांधी पोलीस चौक पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी संबंधित मुलीलाच टॉर्चर करून तिची शहरात धिंड काढली. या प्रकाराने संबंधित मुलगी भीतीच्या छायेखाली गेली असून तिच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज शहरातील एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची काही जणांकडून छेडछाड होत होती. याबाबत संबंधित मुलीने व तिच्या पालकांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु या तक्रारीची दखल न घेता संबंधित मुलीला व तिच्या आई वडिलांना त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीस 3:30 पर्यंत पोलीस ठाण्यातच थांबवून घेतले. शिवाय ज्या ठिकाणी छेडछाडीचा प्रकार घडला होता त्याच ठिकाणी पोलिसांनी तिची धिंड काढून तिला टॉर्चर करण्याचा प्रताप केला. या घटनेमुळे संबंधित मुलगी भीतीच्या छायेखाली गेली असून तिला उपचारासाठी भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत संबंधित मुलीचे पालक व ॲडव्होकेट स्वाती ओणगूर यांनी थेट पालकमंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या प्रकरणाची पालकमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या प्रतापामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर दोषीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बिग मराठीच्या प्रतिनिधी सौ गीतांजली पाटील, मिरज.